आज आपल्या भारत देश हा अनेक हजारो जातीने जाती असलेला हा देश आहे. या जातीमध्ये भटके विमुक्त आपले पालवाले, नंदीवाले, डमरूवाले, घिसडी, पारधी, लव्हार अशा जे जाती वर्षानुवर्षे जे वास्तव्य करत असतात, जे आपण माळेगावच्या यात्रेमध्ये आपण बघतो की लाखो हजारो लोक इथे जमतात आणि तिथे ज्या लोकांना मतदानाचं सुद्धा कार्ड नाही आतापर्यंत भारत स्वतंत्र होऊन, अशा लोकांना आपण पुरावे काय देणार आणि ते काय सादर करणार. म्हणून अगोदर ही जाती अंताची लढाई संपून नंतर त्यांनी हा निर्णय घेतला असला तर बरं झालं असतं. हे अगोदर आपण इथं मुस्लिमांना टार्गेट करून हे कायदा आणला जात आहे, खरोखर मुस्लिम कायदा विरोधी नसून इथले जे भटके आहेत, विमुक्त आहेत, नंदीवाले आहेत, बुरुडत अशा लोकांनासुद्धा हे लोक बाधित होणार आहेत, हे सुद्धा आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाहीत, त्यासाठी बाळासाहेबांनी ह्या कायद्याला विरोध केला आहे आणि आम्हाला आमचा त्यांना पाठिंबा आहे. आपल्यासोबत जामा मस्जिदचे सदर आहेत निहाल मंसूरी व MIMचे ते तालुका अध्यक्ष पण आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. काय म्हणतात? आज हा जो बंद केला CAA NRC आणि NPR-बद्दल तो खूप धोकादायक असा निर्णय केंद्र सरकारने घेतला या कायद्याविरोधात, की सर्व मुस्लिम समाज हा जसा ज्याप्रमाणे शिक्षित नाही त्याप्रमाणे शिक्षित तर नाहीच हा वर्ग, आणि यांना कोणत्या गळचेपीमध्ये घ्यावा आणि कसं यांना परेशान करावं त्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आणि हा एकच धर्मसुद्धा मुस्लिम धर्मच नाही तर याच्यात 18 पगड जात ही वंचित आहे, त्याबद्दल हा कायदा रद्द करण्यात यावा, त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर यांनी हाक दिली, हाकेला हाक म्हणून आम्ही सर्व मुस्लिम बांधव आणि MIM पार्टीतर्फे ह्या बंदमध्ये सहभागी झालो आणि हा धोकादायक निर्णय केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावा आणि सर्वांना न्याय द्यावा हीच विनंती करतो आणि माझे शब्द संपवितो. या आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकरजी यांनी महाराष्ट्र बंदचे हाक दिल्याच्यानंतर या नागरिकत्व कायद्याच्या संदर्भामध्ये हा लोहा कडकडीत व्यापाराच्या प्रतिशोधने या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेला आहे की आज कोणीही गाफील राहिलेलं नाही. सर्व ह्या ठिकाणी घटनेची प्रत्येकजण वाचन करीत आहे, कशा कशा पद्धतीची ह्या ठिकाणी रचना केली त्यांनी नागरिकत्व कायद्याची. ह्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेमधल्या विषयाला जर हात घातला तर ह्या ठिकाणी खूपच नागरिकत्व कायदा म्हणजे उदाहरणामध्ये आज 3 देशाच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये सांगल्या जाते, पण येणाऱ्या काळामध्ये छोट्या छोट्या समूहाला, छोट्या छोट्या जाती धर्माला या ठिकाणी खूप अडचण मोठी होईल असं मला वाटतं. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यांचे नागरिकत्व ह्या देशामध्ये, ह्या भारत देशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, छोट्या समूहाला, छोट्या जातीला त्यांच्याकडे गुंटाभर बी जमीन नावानं नाही, तर ह्या ठिकाणी भारतत्व, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी ह्या ठिकाणी दुसरा पाऊल ह्या ठिकाणी उचलावं लागेल. त्याकरता केंद्र सरकारनं ह्या ठिकाणी एक चांगल्या विचारानं, सुडबुद्धीनं करू नये असं काम, आणि इथल्या जे काही ह्या सर्वच भारतामधल्या सर्व जाती धर्मानं नटलेला देश आहे त्या ठिकाणी इथल्या देशातले व्यक्ती ह्या ठिकाणी इथंच राहिले पाहिजेत, यांचे नागरिकत्व ह्या ठिकाणी त्यांना ह्या ठिकाणी सिद्ध झालं पाहिजेत ह्या देशातल्या सर्व जाती धर्माला, की आम्ही ह्या देशाचे नागरिक हा. भविष्यामध्ये इथं का एकीकडे बाजूला मुस्लिम समाजालाच 3 देशाच्या माध्यमातून त्यांनी घुसखोरी करू नये अशा पद्धतीचं व्हायले, पण येणाऱ्या काळामध्ये 45% लोकांच्या जीवावर आणि समाजावर बेतणार आहे, त्याच्या येणाऱ्या काळामध्ये त्याबी लोकांवर अन्याय होऊ नये ह्याकरता केंद्र सरकारनं ह्या दृष्टिकोनातून चांगल्या विचारानं ह्या कायद्याची तरतूद करून माघार घ्यावं अशीच एवढीच विनंती करतो. आणि ह्या सर्व व्यापाऱ्याचं, लोहा शहरातल्या सर्व व्यापाऱ्याचं, सर्व छोट्या मोठ्या दुकानदारांचं ह्या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, हृदय बाळासाहेब आंबेडकर तू मागे वडो.